केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2019-20 या वर्षासाठीचा उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल काल प्रकाशित केला. या अहवालानुसार 2019-20 या वर्षात उच्च शिक्षणातील एकूण विद्यार्थी नोंदणी 3,85,00,000 असून यात मुलांची संख्या 1,96,00,000 तर मुलींची संख्या 1,89,00,000 इतकी आहे. 2015-16 ते 2019-20 या 5 वर्षात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 11.4% वाढ झाली आहे. याच काळात मुलींच्या नोंदणीत 18.2% वाढ झाली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी सुमारे 79.5% विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. नोंदणीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यापीठांची संख्या 1,043 वर पोचली असून महाविद्यालयांची संख्या 42,343 वर पोचली आहे. राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांच्या संख्येत सुमारे 80% वाढ होऊन ती 135 वर पोचली आहे.